17 नोव्हेंबरला लिमखिंड इथे अमोल डोंगरे नावाच्या व्यक्तीचा खून झाला होता, तर त्यामागे नरबळीचा प्रकार असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत। त्यामुळे सातारा पोलिसांनी या प्रकरणामध्ये कसून तपास नरबळीच्या अँगलने करावा अशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मी मागणी करू इच्छितो। अमोल डोंगरे यांचे भाऊ भागवत डोंगरे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला एक तक्रार अर्ज दिलेला आहे आणि त्याची माहिती आम्ही घेतली असता असं लक्षात येते की बीड जिल्ह्यामधला हा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असलेला अमोल त्याच्या एका सहकार्याने आणि त्या खुनाच्या केसमध्ये संशयित आरोपी म्हणून पकडल्या गेलेला मनोहर सोनवणे नावाच्या एका व्यक्तीनी, जो स्वतः मांत्रिक म्हणून गेले काही वर्ष बीड जिल्ह्यामध्ये काम करत होता, त्या दोघांनी मिळून तो अमोल त्यांच्या राशीला आलेला आहे अशा अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्याचा खून केलेला आहे असे अनेक पुरावे समोर येताना दिसत आहेत। आणि सचयित चिंतक मित्र असलेले केशव वाघमारे नावाचे कार्यकर्ते आणि प्रमोद जावळे हे अमोलचे जवळचे नातेवाईक, या दोघांनी या बाबतीमध्ये जी माहिती दिली आणि त्यानंतर आनिसांनी जी प्रत्यक्षामध्ये तपासणी केलेली आहे त्यामधून असं लक्षात येते की ज्याच्यावरती या खुनाचा आरोप आहे तो मांत्रिकाचं मंत्रतंत्राचं काम करत होता। गेले 6 महिने तो बीड मधल्या त्याच्या गावामध्ये आजूबाजूला अशा स्वरूपाची नरबळीसाठी कोणी व्यक्ती मिळतीये का याचा प्रयत्न करत होता। प्रत्यक्षामध्ये अमोलचा अशा प्रकारे खून केल्यानंतर त्याच्या पायाला काळा बिब्बा बांधलेला दिसून आला आणि त्यानंतर हे संशयित जे मारेकरी आहेत त्यांनी आपण आता अमर झालो अशा स्वरूपाचं देखील संवाद केल्याचं समोर आलेलं आहे। जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी किती आवश्यक आहे या निमित्ताने समोर येत आहे। या केसमध्ये पोलिसांनी कठोर तपास करून जादूटोणा विरोधी कायद्याची कलम देखील लावावी अशा स्वरूपाचं निवेदन आनिसामार्फत आम्ही साताऱ्याच्या पोलिसांना पोलीस अधीक्षकांना दिलेलं आहे। अजूनही देखील अशा स्वरूपाच्या अंधश्रद्धांचा किती खोलवर प्रभाव समाज मनावरती आहे हे लोकांच्या समोर येणं या निमित्ताने आवश्यक आहे। आम्ही आनिसाच्या माध्यमातून असं आवाहन करू इच्छितो की यंत्रतंत्र जारण मारण करणी किंवा राशीला येणं अशा स्वरूपाच्या गोष्टी या केवळ मानवी कल्पना आहेत, प्रत्यक्षात आपल्या आयुष्यातलं चांगलं आणि वाईट त्यावरून घडत नाही, त्यामुळे लोकांनी त्यावरती विश्वास ठेवू नये आणि शासनाने देखील या गोष्टींच्या विरोधात एक धडक प्रबोधन मोहीम लवकरात लवकर राबवण्याची। संपूर्ण भारतात 900 हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या कंपन्या असून दरवर्षी 3 कोटीहून अधिक जॉबच्या संधी ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या क्षेत्रात उपलब्ध होतात। आजच्या तरुणाईला सर्वाधिक आकर्षित करणारं करिअर क्षेत्र म्हणजे ट्रॅव्हल अँड टुरिझम। साताऱ्यात प्रथमच 12वी पदवीधर किंवा पदवी पूर्ण करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी। मुंबई कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज घेऊन येत आहे डिप्लोमा आणि शॉर्ट टर्म कोर्सेस इन ट्रॅव्हल अँड टुरिझम। कालावधी 6 महिने ते 1 वर्ष। कॉलेज प्रशिक्षण रोज 2 तास। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल कंपनीत जॉबची संधी। परगावातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राहण्याची आणि जेवणाची सोय। माफक फी मध्ये प्रवेश। संपूर्णतः प्रॅक्टिकल व्यावसायिक प्रशिक्षण। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 70 20 63 60 39। मुंबई कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, राधिका रोड, पसापा पेठ, सातारा।